निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं. त्यानंतर शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदे यांचं, शिवसेनेच्या शाखा कोणाच्या, शिवसेनेच्या निधीवर कोणाचा हक्क, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने एकाच गावात दोन तुकडे करून या प्रकरणाचा सूक्ष्ममोक्ष लावलाय. ऍडव्होकेट आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शाखा ही उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचं सांगितलंय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. तब्बल 40 आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतकं झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचं जाहीर केलं. मात्र ऍडव्होकेट आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. तर शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा, सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली होती. ऍडव्होकेट आशिष गिरी यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्ती एकनाथ शिंदे यांना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण, असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिकाकर्त्याला फैलावर घेतलंय. तसेच ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. आता शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शिवसेनेच्या शाखांवरही उद्धव ठाकरे यांचा ताबा राहण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.